नमस्कार मित्र हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात सु ल खुटवड यांची कथा चोराच्या उलट्या बोंबा कथा ऐकूयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आजची गोष्ट सुरू करूयात पुरुषासारखे पुरुष आहात आणि उंदराला घाबरून बेडरूममध्ये काय लपताय आधी बाहेर या मानसीने असं दोन तीन वेळा म्हटलं पण मी काही दरवाजा उघडला नाही आधी तो उंदीर बाहेर पळाला आहे का ते सांग नाहीतर फायर ब्रिगेडला तरी बोलव मी आतनं फक्त एवढंच म्हणत होतो अव आज सकाळी किचनमध्ये फ्रीजच्या मागे उंदीर दिसल्यानंतर मी प्रचंड घाबरलो आणि तातडीनं बेडरूममध्ये पळालो आणि दरवाजा लावून घेतला खरं सांगू का या उंदराला बघून माझी घाबरगुंडी का वळते हेच मला कळत नाही महे तसा मी अगदी शूरवीर आहे हो बायकोनं कधी लाटण्यानं मारलं तर मी कधी कधी तिला उलटं बोलतो ऑफिसमधल्या चहावाल्या पोऱ्यानं थंड चहा आणून दिला तर त्याच्यावर हळू आवाजात का होईना डाफरतो रस्त्यानं जाताना मांजर आडवी आली तर तिच्या अंगावर एकदम खेकसतो सुद्धा आता एवढं असताना सुद्धा मी उंदराला बघून का घाबरतो हे कोडं माझं मला काही सुटलं नाही नवरा बायकोचं भांडण झालं तर अनेक बायका हे बघा मी कायमची घरीच आहे ना माहेरी निघून अशी गोड धमकी देतात पण आमच्याकडे उलट आहे आमच्या घरात भांडण झालं मी घरात दोन तीन उंदीर आणून सोडून बरं का अशी धमकी मला देते बायको मग काय करणार मला गप्प बसावं लागतो त्यावेळी उंदराची मी एवढी धास्ती घेतली आहे ना की गणेशोत्सवात घरातला गणपती सुद्धा उंदराचा असतो इतकंच काय मुलांना टॉम अँड जेरी ही मालिका बघायला सुद्धा मी बंदी घातलेली आहे अर्ध्या तासांनंतर उंदीर बाहेर गेल्याची आनंद वार्ता बायकोनं दिल्यानंतर मी बेडरूममधनं बाहेर आलो मग काय बायकोनं पंचारतीने ओळून माझं स्वागत केलं असा शूर नवरा पुढचे सात जन्म मला मिळावा असा कुत्सितपणे तिने मला टोमणासुद्धा मारला पण मी केलं तिकडं दुर्लक्ष सुखी संसार करायचा असेल ना करन, तर अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष करणं हे आपल्या हिताचं असतं हे माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर लक्षात आलेलं आहे थोडा वेळ पेपर चालल्यानंतर उंदरांची नसबंदी करा असं पत्र वाचकांच्या पत्रव्यवहारासाठी लिहिलं अय शुभशिग्रम आपला स्वभावच तसा आहे तासाभरानं ऑफिसला जाण्यासाठी टीच्या जा स्टॉपवर आलो प्रवाशांनी भरून वाहत असलेल्या एका बसमध्ये सवयीनुसार स्वतःला झोकून दिला कंडक्टर प्रवाशांशी उद्धटपणे वागून प्रवाशांच्या अंगावर खेकसण्याचं पवित्र काम मन लावून करत होता तो ड्रायव्हर तो अचानक ब्रेक दाबून त्यांना हिंदकळण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत होता एवढ्यात बसमधल्या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी माझ्या खिशातून पाकिट मारत असल्याचं मला जाणवलं पण मी चोरी होऊ द्यावी म्हणून गप्पा बसलो मुद्दे मला सकट चोर पकडण्यात हात एक वेगळाच आनंद असतो थोडा वेळ मी वाट पाहिली जसं त्याने खिशातनं पाकिट काढलं तसं मी चपळाईनं पाकिटात सकट त्याचा हात पकडला आणि चोर चोर असं जोर जोरात ओरडलो मग प्रवाशामधले दोन तीन जण त्या चोराच्या अंगावर धावून गेले काही जणांनी मारा बदडून काढा असंही म्हटलं मग एक दोघांनी उत्साहाच्या भरात चा दोन चार फटकेही मारले पण नेमके ते मलाच लागले हो असं काय करतोय आहे नीट बघून मारा की चोर सोडून संन्याशाला चुळावर चढवतो आहे का मी जरा रागानेच विचारलं ना काय आहे गर्दीत होतं असं कधी 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 होतं गर्दीत असं समोरच्या माणसांनी खुलासा करून टाकला पण मला काही त्या माणसाशी वाद घालण्याची वगैरे इच्छा नव्हती नाही तर हा पाकीटमार पळून गेला असताना मला त्या चोराला चांगले अद्दल घडवायची होती पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात भर दिवसा भर पी एम टीत एका सभ्यगृहस्थाचं पाकिट मारलं जातं म्हणजे काय हा हा पुणेरी संस्कृतीवर घाला आहे असं मला वाटलं अरे चांगला धडधाकड दिसतोय चोरी करताना लाज नाही वाटत का तुला कामधंदा करावा कष्ट करून खावं बाळा मी त्याला चांगला सोनावला सकाळच्या उंदराचा राग मी चोरावर काढला पण त्याच्यापर्यंत ते पोहोचलंच नसावं तो नुसता आपला निर्विकार चेहऱ्यानं बसच्या बाहेर निहाळत होता नाही म्हटलं ना तरी मला त्याच्या या गोष्टीचा राग आला बरं का आपण चोरी केली आहे ती पकडली गेली आहे याचं दुःख अजिबात त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं त्याने ऐकलं नसेल म्हणून मी त्याला मागाशी बोललो तेच परत ऐकवलं अरे चांगला धडधाकड दिसतोय अ बास कराकी राह एक तर मला सोडून द्या ना एकदा पोलीस हात तरी द्या व तुमचे खाली पिले बघ बघ चालू आहे ना ते बंद करा राव आधी ते चोरांना आवाज चढवत मलाच ऐकवलं माझ्याशी कोणी असा आवाज चढून बोलला ना का मग मा मग माझा मा आवाज नाही लाजाना खाली जातो मग मी एकतर विषय टाळतो किंवा बदलतो तरी घरी दारी माझा हा तसाच अनुभव आहे चोराला उपदेश करण्याच्या फंदात न पडलेलं बरं असा विचार मी केला आणि थेट त्याला पोलिसांच्याकडे घेऊन जायचं ठरवलं माझ्याबरोबर पोलीस ठाण्यात कोण कोण येतो आहे मी बसमध्ये जोरात आवाज टाकला पण त्याला कुणीही प्रतिसाद दिला नाही थोड्या वेळानं दोन पुरुष आणि एक महिला माझ्याबरोबर यायला तयार झाले जगातली माणुसकी सामाजिक जाणीव मदत करण्याची वृत्ती अगदीच संपलेली नाही हे बघून मला आनंद झाला मी त्या चोराला पुढे घालून खाली उतरलो आमच्याबरोबर येत असलेली बाई दिसायला फार सुंदर होती नाक तर काय चाफेकळीसारखं होतं ओ तिला बघताच माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली पोलीस ठाण्याचं काम झाल्यानंतर तिला घेऊन एका हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं असा विचार मी मनाशी पक्का करून टाकला तर काय आहे उपकाराची परतफेड करायला मला खूप आवडते हो मी त्या दोन पुरुषांकडं बघितलं तर मगाशी मला फटके मारणारे तेच ते दोघं होते कायो? काय, काय, ला। काय हो तुम्ही मगाशीच माला मारलं ना याही परिस्थितीत मी त्यांना जाब विचारला सोडतो काय मग त्यांना नाही काय झालं चोकट लागला हो फाटका एवढं काय मानाव घेता तुम्ही त्या व्यक्तीनं खुलासा केला पण मी त्याच्यावर रागवायचं टाळलं कारण अख्ख्या बसमधले फक्त ते दोन पुरुष माझ्या मदतीला आलेले होते थोडं पुढं गेल्यानंतर एकजण माझ्या कानाशी लागला काय म्हणतो साहेब मी साहेब घ्या मिटून घ्या अह या चोर लोकांचं काय घरं नसतं उघडूग धरतील तुम्हाला त्रास देतील बरं का ते नाही मी काय मी असा घाबरणारा माणूस नाही आहे मी अ मी फक्त उंदराला घाबरतो असं मी हळूच म्हणालो आणि जीप चावले अहो सकाळचा प्रसंग अजून डोळ्यासमोरनं जात नव्हता ना, ना। पण मी जोरात म्हणालो काय व्हायचं आहे ते होऊ द्यावं असं हो? घाबरून कसं चालेल ही काय मोगलाई लागून गेले काय साहेब कशाला रेस घेता राहतो मी मी काय म्हणतो चोराला पाच हजार रुपये देऊन टाका वा मोकळे दुसऱ्याने मला सल्ला दिला काय अरे मी चोराला रंगे हात पकडलं आणि त्यालाच मी पाच हजार रुपये द्यायचे हे असं उरफाटं बघायचं बस काय लोक शेण घालतील की माझ्या तोंडात मी थोडासा आवाज चढवतच म्हणालो मी ठीक आहे जशी तुमची मर्जी नाही नंतर म्हणू नका आम्ही तुम्हाला सल्ला दिला नाही म्हणून हां ना? त्यातल्या एकानं म्हटलं आणि थोड्या वेळानंतर हळूच मी त्या बाईला चहा कॉफी थंड काही घेणार तुम्ही असं विचारलं आता आपल्यासाठी एवढं करणाऱ्या बाई माणसाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानतो मी फार तर दाक्षिण्य म्हणा तुम्ही त्याला हवं तर मी आपल्यात तेवढा गुण नक्की आहे बरं का नाही नको पोलीस ठाण्यात गेल्यानंतर बघू आधी लगीन कोंढाण्याचं त्या महिलेच्या उत्तरानं अहो मी भारावूनच गेलो एकदम अह कितीही कामाविषयीची निष्ठा नाही का समाजाविषयी किती तळमळ आता फक्त तिला जेवणावर न भागवता छानसं काहीतरी गिफ्ट द्यावं असं मी मानशी ठरवून टाकलं हळूच तिला मी तिचं नाव विचारलं तिने स्वतःचं नाव राधा असं सांगितलं काय नाव छान होतं नाही का वा 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 मग तिला अगदी शोभून दिसत होतो होते माझी आजी लहानपणी मला श्रीकृष्ण या नावानं हाक मारायची हे मला अंदुकसा आठवलं ती गेल्यानंतर माझं ते नाव मागे पडलं माझं अचानक हे राधा दिसल्यावर मला ते सगळं आठवलं काय विलक्षण योगायोग असतात नाही का बापरे पण <laughs> मुद्दे मला सकट चोर पकडले ना मी स्वतःवर जाम खुश होतो पोलिसांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पाडणार याची मला खात्री होती ऑफिसमध्ये शेजारी पाजारी माझं भरतपूर कौतुक होणार होतं शिवाय सकाळचा सा उंदरासा प्रसंग आठवल्यानंतर माझी मान खाली गेली होती ती आता बायकोच्या पुढे उंचावणार होती माझ्या अंगावर ना आत्ताच मुठभर मास चढल्यासारखं झालं होतं आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर एका चौकात पोलीस दिसला मला खूप हायसं वाटलं मी त्यांना एका दमात झालेली घटना सांगितली त्यावर त्या पोलिसांनी पाकिट खाऊ का घिळू या नजरेनं बघितलं काय मस्ती आली काय तुला मस्ती आली तुला तू तु तुझा तु एरिया सोडून हिकडा कशाला धंदा करायला आला तू तु? तुला स्वारगेटी एस्टेट आणि दिला आहे ना मग पी एम टीच्या बसमध्ये कशाला झाक मारायला गेला होता का तू अरे धांद्याशी जरा इमान राहा माणसाने पोलिसांनी त्याला चांगला दमात घेतला आणि काय साहेब पी एम टी बसमधला माणूस आजारी आहे आपला ए याडे बडबड करू नको ए तुझ्यासारख्या जे अशा वाघ नाही पोलीस खातंबदनाम झालं राह तो पोलिस बोलत होता आणि पाकिटमार खाली मान घालून ऐकत होता पण त्या दोघांचं बोलणं माझ्या काही लक्षात येत नव्हतं मी टकामका टकामका दोघांकडे बघायला लागलो म्हणजे हा पोलीस त्या पाकिटमाराला ओळखत होता तर मी त्या पोलिसाला मदत करण्याविषयी विनंती केली पण त्यावर आपण आत्ता ड्युटीवर नसल्यानं काही मदत करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं जा जा घाबरायचं काम नाही जा असं तो पोलीस म्हणाला पण हे वाक्य तो त्या चोराला म्हणाला का मला म्हणाला हे काय मला कळलं नाही पण तो मलाच म्हणाला असावा नाही का पण कुठला पोलीस चोराला घाबरू नकोस असं म्हणेल नाही का मग मी त्या पाकिट चोराला घेऊन पोलीस ठाण्यात आलो आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या पोलिसांच्याकडे मी असं हर्षभरीत नजरेनं पाहिलं पाकिट चोराला त्या तिघांच्या ताब्यात दिलं आणि मी सरळ साहेबांच्या केविनमध्ये घुसलो साहेब मोबाईलवर कसला तरी चित्रपट जिवल्याचं आट्यात भोगत होते तीन चार वेळा मी साहेब साहेब अशी हाक मारली तरी ते त्यांच्या तंदुरीतच होते मग मी एक आयडिया केली माझ्या मोबाईलमधलं सुन साहेबा सुन हे गाणं मोठ्या आवाजात लावलं काट्यानं काढतात ना काटा तसा मोबाईल ना मोबाईलचा काटा काढला त्या आवाजानं साहेब एकदम भानावर आले राताळ्या कोणाच्या परवानगीने आता आलं तू आटके सटके एस आईचा हिसका दाखवू का तुला हां चल हो बायरो बायरो चल मी बॉ लावले शेब परत पाऊल टाकलं ना तंगड तोडून टाकेल मी तुझा पिक्चर पाहण्यात व्यत्यय आल्यानं पी आय साहेब चांगले चिडलेलेच होते साहेब मी पाकिट मारायला पकडलंय हो मी फुशार फुशारकीनं म्हणालं मग का आमच्यावर काय उपकार केले का तू जा दे स्क्रोलिंग करून घे पळत साहेबांनी मलाच चांगला दम भरला पण मला स्क्रोलिंग करून घे ह्या वाक्याचा अर्थ काही लागला नाही आता बँकेत स्क्रोलिंग करतात हे मला माहिती होतं पण पोलीस ठाण्यात त्याचा काय संबंध असेल मला प्रश्नच पाडला बरं कोणाला काही विचारावं तर खेकसण्याशिवाय पदरात काही पडत नव्हतं मी मुकट्यानं बाहेरच्या केबिनच्या बाहेर बसलो दोन अडीच तास झाले तरी साहेबांचं बोलवणं काही येत नव्हतं बहुतेक परत ते कुठला तरी चित्रपट बघण्यात गरकज झालेले असावेत इकडे मी बाकड्यावर बसून वैतागलो होतो अधूनमधून माझे डोळे आपोआप मिटले जात होते आता ऑफिसमधल्या सवयीचा परिणाम हो दुसरा काय दुपारच्या वेळी कितीही काम असलं तरी ऑफिसमध्ये मा मला डुलकी लागणार म्हणजे लागणार आता एवढ्या वर्षाची सवय एकदम कशी जाणार सांगा तेवढ्यात राधा माझ्याजवळ आली तिने मारलेल्या सेंडच्या वासानं मी धुंदत झालो सर आहो तुम्ही ना बाकड्यावर बसल्या बसल्या डुलक्या खाताय त्यामुळे तुमच्या गळ्यातली चेन आणि अंगठी एखादा चोरटा लंपास करील अशी मला भीती वाटते आहे साहेब आता हे पोलीस ठाणे की नाही मग इथे चोर लफंग्यांची सारखी वर्दळ चालू असते ना म्हणून म्हटलं मी शिवाय पोलीस ठाण्यातच चोरी झाली तर इज्जतीचा पंचनामा होईल म्हणून मग पोलीस तुमची फिर्यादही घेणार नाही त्यामुळे काळजी घ्या बरं साहेब तुम्ही राधा बऱ्याच आपुलकीनं मला म्हणाली मी तुझ्याकडे बघत राहिलो अहो तासा दोन तासाच्या ओळखीत ती माझी किती काळजी घ्यायला लागली होती तिच्या प्रेमळ वागणुकीनं मला तर गहिवरून आलं मानसीच्या आधी ही राधा आपल्याला भेटली असती तर आपण हिच्याशीच लग्न केलं असतं सुखाचा संसार केला असता असाही विचार माझ्या मनात आला पण अंगठी आणि चेनबाबतचं तिचं म्हणणं मला पटलं पण या दोन्ही चिजा खिशात ठेवाव्या तर त्या हरवण्याची शक्यता जास्त त्यामुळे मी राधाच्या हातात या दोन्ही गोष्टी दिल्या आणि तिला सांगितलं पर्समध्ये ठेव हो। नाही नाही नको साहेब माझ्याकडे नको मला कशाला उगाच टेन्शन देत राधा म्हणायला लागली तुम्ही खिशात ठेवा ना साहेब तुमच्या असा सल्लासुद्धा तिने मला दिला पण मी बळबळच ते दागिने तिच्या हातात दिले हे बघा सकाळपासनं तुम्ही तिघे माझ्याबरोबर आहात साधा चहासुद्धा घेतला नाही तुम्ही तुम्ही असं करा समोरच्या हॉटेलमधनं जेवण करून घ्या असं म्हणत मी एक हजारची नोट राधाला दिली पण पैसे घ्यायला तिने नकार दिला पैसे काय करायचे साहेब माझ्याकडे आहेत की पैसे उलट आमच्याबरोबर तुम्हीही चाला नाहीतरी सकाळपासनं तुम्ही कुठे काय खाल्लं आहे राधानं अतिशय काळजीच्या स्वरात मला म्हणालं नाही नको काय साहेब कधी मला बोलवतील शिवाय त्या चोरट्यावर लक्ष दिलं पाहिजे नाही तर तो, तो चोरटा पळून जाईल म्हणून मी इथे थांबतो तुम्ही जाऊन मी राधाला समजवत म्हटलं आणि मी फार आग्रह केल्यानंतर तिने ते पैसे घेतले आणि ती त्या दोघांना घेऊन गे। जेवायला गेली अर्ध्या तासात राधा त्या दोघांसकट परत आली येताना तिने माझ्यासाठी दोन वडापाव आणि बिसलेरीची बाटली आणली अ मला जाम भूक लागली होती त्या बाकड्यावर बसून मी वडापाव खाल्ला मी काहीही न सांगता माझ्यावरील काळजीपोटी राधानं वडापाव आणल्याचं बघून मला फार समाधान वाटलं थोड्या वेळानं साहेब बाहेर आले आणि बाहेरच्या दोघात एका पोलिसांची अक्कल काढली शेलक्या शिव्या दिल्या त्यांना नंतर ते बाहेर पडले अहो मी बघतच राहिलो दोन तीन तास वाढ बघून साहेबांची भेट काही झाली नाही मग मी दुसऱ्या रूममधल्या एका पोलिसाकडे गेलो Uh, साहेब मी सदाशिव भुसनळे मी एका पाकिट चोराला रंगे हात पकडले माझी तक्रार घ्या ना साहेब मी काकूळ तिला येत म्हणालो आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स चालू पेमेंटची स्लीप बँकेचा पासबुक आणलं आहे का तुम्ही त्या पोलिसांनी एका दामात मला विचारलं हो साहेब चोरीचा आणि हा कागदपत्रांचा संबंध काय आहे मी त्या पोलिसाला विचारलं आहे हे बघा पोलिसांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत मुकाट्यानं कागदपत्र द्या स्क्रोलिंग झाल्याशिवाय तक्रार रजिस्टर होणार नाही आम्हाला वर्ण आदेश आहेत तो पोलिसही माझ्यावर डाफरला आत्ताशी मला इथल्या स्क्रोलिंगचा अर्थ काढला सुदैवानं माझ्या बॅगेत ही सगळी कागदपत्रं होती मी ती पोलिसाला दिली त्यांनी ती नीट पाहिली विशेषतः पेमेंट स्लिप आणि बँकेचं पासबुक त्यांनी दोन तीन वेळा नेहाळून बघितलं अच्छा 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 म्हणजे तुम्हाला चाळीस हजार रुपये पगार आहे वीस हजार पा बँकेत शिल्लक आहे आहे का नाही तो पोलीस म्हणाला मग त्याने एका कागदावर काही माहिती लिहिली आणि कागदाच्या वरच्या बाजूला लाल स्केच पेननं सव्वीस असा आकडा घातला आणि माझ्या हातात त्याच नंबरचा बिल्ला दिला <laughs> साहेबांच्या केबिन बाहेरच्या माणसाने सव्वीस नंबर धापोकारा केला आणि टोकन घ्यायचं ना आतमध्ये जायचं काय तो पोलीस मला म्हणाला पण मी म्हणालो आहो साहेब येणार कधी मी सकाळी साडे दहा वाजता आलो आहे आजचं तो माझा ऑफिस बोंबललंच आहे हे भुसनळे इथं सरळ बोलायचा वाकडं तिकडं बोलायला दुसऱ्याच्या अंगावर खेकसायला तुम्ही पोलीस नाही हे लक्षात घ्या हां आणि बोंबलने बिंबलने असले शब्द हि वापरायचे नाही नाहीतर आम्ही तुम्हाला दोन्ही हातावर सुना थापून बॉम्बलेला लावू काय समजलं त्यांनी परत मला दम भरला माझा आवाज सवयीप्रमाणे एकदम खाली झाला नाही पण साहेब कधी येतील ना आवाजात शक्य तितका मृदूपणा आणत मी विचारलं ना ते काय सांगता यायचं नाही साहेब गेल्यात राऊंडला संध्याकाळी पाचला येतील नाहीतर रात्री दीड दोन वाजता बी येतील तुम्ही बसून हृदया बाकड्या हो। तुम्हाला केव्हा पण बोलवून येईल मग मात्र मी घड्याळ्याच्या काट्याकडे बघत वेळ काढायला लागलो अधूनमधून राधाकडे बघत राहायचो वाळवंटात मला तेवढंच एक मरुद्यान वाटत होतं तिच्याकडे बघितल्यानंतर माझा उत्साह वाढायचा अखेरी सहा वाजता साहेब राऊंडवरनं परत आले आतमध्ये त्यांनी दोघा तिघा पोलिसांवर फायरिंग केलं त्यांची व्यवस्थित लाज काढली परत शिव्यांची लाखोली व्हायली तासाभरानंतर एका पोलिसाने टोकन नंबर सव्वीस असा पुकारा केला मग मी आतमध्ये गेलो माझ्याबरोबर पाकिट मारासह ते तिघे आत आले साहेबांच्या हातात माझी कागदपत्रं होती मी त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला नाही या माणसाने तुमचं पाकिट चोरलं आहे याला तुमच्याकडं काय पुरावा आहे का साहेबांनी मला विचारलं अहो खिशात हात घालताना मी त्याला हँड पकडलं आहे साहेब नहीं। नहीं। ना नाही पण ते पाकिट ह्या माणसाने चोरलं आहे तसंच तो हात याच माणसाचा होता हे सिद्ध होत नाही ना त्याच्यावरनं तुमचं पाकिट मग हा माणूस चोरतो आहे असा एखादा फोटो बिटो आहे का तुमच्याकडं मी नाही म्हटलं आता चोरी करतानाचा फोटो कसा असेल नाही का फोटोसाठी पोज देऊन कोणी चोरी करतं का बरं मी तरी असा फोटो कसा काढणार चोराला पकडायचं का फोटो काढायचा अशी का 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 शंका घेऊन चालणार नव्हतं पण साहेबांच्या समोर बद्या चोरीच्या घटनेचं काही चित्रीकरण नाही का तुमच्याकडं साहेबांच्या या प्रश्नावर सुद्धा बेनाकारार्थी मान हलवली अहो तुमच्याकडं चोरी करताना का स्लायपोर रावा नाही अशा ना तक्रार कशी दाखवलं होणार मग तुम्ही उद्या सूट असा कोणसा बे आरोपी एकमेकावर करत बसल आम्हाला काय तेवढंच काम आहे का साहेबांनी आवाज चढवत म्हटलं मलाही ते पटल्यासारखं झालं मग तेवढ्याच राधानं डोळ्यातनं पाणी काढलं एकदम भोकड पसरलं साहेब साहेब या माणसाने भर पी एम टीत माझा हात धारला साहेब माझा नवरा मध्ये पडला तर त्याच्यावर पाकिट मारल्याचा आळ घेतला साहेब आणि मगाशी मला रात्री हळूच भेट असं म्हणाला साहेब हजार रुपये पण ॲडव्हान्स म्हणून दिले मी तसली भाई आहे का सांगा बरं साहेब असं म्हणत ती ओक्सा बोक्शीर अडायलाच लागली तिच्यासोबतच्या दोन माणसांनी आणखीन तिखट मीठ लावून माझ्याविषयी अजून बरंच काही सांगितलं राधाचं हे बोलणं ऐकून मला धक्का बसला हो काही काय सांगताय तुम्ही साहेबांना मगाशी तू यांना हजार रुपये दिलते का साहेबांनी मला विचारलं मी हो म्हणालो पण ते साहेब मी माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी साहेब माझ्यावर उखडले मला वाटलंच होतं ह्याच्यात काहीतरी काळबेरा असणार म्हणून हे बघे या बाईच्या तक्रारीनुसार तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागतोय आता बस तीन वर्ष खडी फोडत चल हो साहेबांनी असं म्हटल्यावर माझ्या पायाखालची वाळू वाच सरकली मी लागलो वाया करायला चोरी होतानाचा फोटो आणि चित्रीकरण माझ्याकडे मागणारे साहेब या बाईचा मी हात धरला होता याबाबतचे फोटो आणि चित्रीकरण मागायला मात्र विसरले अर्थात आठवण करून देऊन सुद्धा उपयोग काहीच झाला नसता याची मला खात्री होती राधाकडची सोन्याची चेन आणि अंगठी परत मागणं अशक्य होतं नाही तर माझ्यावर सटके पियायचे फटके पडले असते मी त्या दागिन्यांवर पाणी सोडलं चोर पकडून देण्याच्या नादात मी किती रुपये घालून बसलो याचा हिशोब मनातल्या मनात करू लागलो नंतर मी साहेबांना विनवणी करू लागलो पाकिट मारणाऱ्याविषयी माझी कुठली तक्रार नाही असंही सांगितलं मला सोडून द्या असंही म्हणालो मग मा साहेबांनी माझ्या फाईलवर काहीतरी लिहिलं आणि आमची केस तडजोड विभागात पाठवली हो तिथे मी एकटा गेलो मोठ्या साहेबांनी पाठवल्याचं हो त्याला सांगितलं त्याने आधी टोकन नंबर ताब्यात घेतला सगळी फाईल चालली साहेबांनी मारलेला चेहरा बघितला या बघा याच्यातून सही सलामत सोटायचा असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये रोख भरावे लागतील त्याशिवाय चौगलला नुकसाई वोटी पाच हजार रुपये द्यावे लागतील एकूण वीस हजार रुपये भरावे लागणार तुम्हाला वीस हजार माझी ट्यूबच पेटली स्क्रोलिंगचा अर्थ माझ्या लक्षात आला माझ्या पासबुकमध्ये शिल्लक रक्कम वीस हजार रुपयेच होती त्यावरून तडजोड शुल्काची रक्कम काढली असणार यांनी शिवाय बसमधनं उतरलेला तो माणूस पाच हजारात मिटवून टाका असा सल्ला मला का देत होता याचाही मला उलगडा झाला मग मी माझ्या एका मित्राला वीस हजार रुपये घेऊन बोलवलं मगाच्या त्या पोलिसाच्या हातात मी पैसे द्यायला लागलो काही येड आहे का पुढे तुम्ही हां पैसे असे कोणाच्या हातात नाही द्यायचे पोलीस असलो म्हणून काय झालं नीतिमत्ता सोडली नाही भाऊ आम्ही आमचे पण काय नियम असतात ना शेष्ठी असते आमची तुम्ही काम करा वीस हजार रुपये देवान घेवाण विभागातल्या पोलिसाकडं भरा तिथे पैसे भरल्यानंतर तो महात्मा गांधीजींचं माझे सत्तेचे प्रयोग हे पुस्तक देईन तुम्हाला त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर जावक क्रमांक टाकन तो आणि नेहमी सत्यानं वागा प्रामाणिक राहा पोलिसांना सहकार्य करा असा शिक्का बी मारन पुस्तक आहो त्यानंतर ते पुस्तक सुटका विभागातल्या पोलिसाला दाखवा तो तुम्हाला पहिल्या शिक्क्याखाली गुंडवडी पोलिसांकडनं सप्रेम भेट असा दुसरा शिक्का हनन नंतर तुमची फाईल कायमची क्लोज होऊन जाईन जाताना गेटवरच्या पोलिसाला या दोन्ही शिक्क्याजकड पुस्तक दाखवा मग तो तुम्हाला आदमीने गेटच्या बाहेर सोडन काय समजलं मी होकारार्थी मान हलवली मग मा मी देवाणघेवाण विभागातल्या पोलिसाकडे वीस हजार रुपये भरले नंतर माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकावर तिथल्या पोलिसानं जावक क्रमांक टाकला त्याखाली शिक्का मारून दिला ते पुस्तक सुटका विभागातल्या पोलिसाला दाखवलं त्यांनी मान डोलावली आणि सप्रेम भेटचा शिक्का मारला रो तुमच्यासारखे जेंटलमन पण बायकांचा इनय भंग म्हणजे आतीच झालं राव नशीब या पोलीस ठाण्यात त्या बाईने तक्रार नोंदवली म्हणून वीस हजारात भागलं दुसऱ्या ठिकाणी हे पुस्तक आहे ना पन्नास हजाराच्या खाली येत नाही बरं का आमचे साहेब आरोपीच्या शिल्लक रकमेतनं भागवायला सांगते दुसरेकडं नाही असं चालत आता नीड वागायला शिका काय हा त्या पोलिसानं मला उपदेशाचा ढोस पाजला खून केल्यानंतर तुमच्या इथे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक केवढ्याला पडतो असा प्रश्न माझ्या जिभेवर आला होता पण मी तो टाळला एकूणच पोलीस ठाण्यात गांधी बाबा शिवाय पानही आलत नव्हतं हे माझ्या लक्षात आलं मग ते पुस्तक असो नाही तर पैसे असो मी गांधीजींचं पुस्तक घेऊन निराश मनानं पोलीस ठाण्याच्या बाहेर पडू लागलो तर वसुली विभागातून राधासह चौघांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता आठवड्यातनं दोन जरी अशी ग्राहकं सापडली ना तर आपली गरिबी हटायला किती टाईम लागणार नाही का असं तो पाकिटमार म्हणत होता आणि बाकीचे त्याला टाळ्या देत होते राधा जोरजोरात हसत होती पण आत्ताचं तिचं हसू मला मोहक लोभस न वाटता विषक अन्येसारखं वाटत होतं चोरांच्या टोळीने मला पोलिसांच्या मदतीनं चांगलंच लुटलं होतं आता उंदराबरोबर मी पोलिस आणि चोरांची सुद्धा धास्ती घेतली त्याचवेळी मी ठरवून टाकलं की इथून पुढे कधीही चोरीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्याची पायरी चढायची नाही चोराला तर मुळीच पाकडायचं नाही चुकून एखादा सापडला तर लगेच त्याला पाच सहा हजार रुपये देऊन प्रकरण तिथे मिटवून टाकायचं पोलिसांची आणि चोरांची झंझट आपल्या मागे ना नको नाही नाही नको म्हणजे अजिबात बात नको नकोच आहे <laughs> मित्रांनो कथा आवडली असेल घुटवट सरांची पटकन हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूयात पुन्हा वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेचं पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रो